विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वनविभागाने दिले जीवनदान. सुरक्षितरित्या कोल्ह्याला बाहेर काढून सोडले नैसर्गिक अधिवासात. कोळी परिमंडलमधील कासार शिरंबेतील घटना. वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार वनविभागाच्या कोळी परिमंडळातील कासार शिरंबे येथे विक्रम कळसे यांच्या मालकीच्या विहिरीमध्ये वन्य प्राणी कोल्हा पडलेला असल्याचे वनविभागाला समजले. ही माहिती कळताच वनविभागाचे वनपरिमंडळ अधिकारी बाबूराव कदम, वनरक्षक संतोष यादव, वनरक्षक सुभाष गौरव तसेच रेस्क्यू टीम अजित महाडिक, रोहित कुलकर्णी, गणेश काळे, रोहन वेळापुढे, वनसेवक अतुल कळसे, सतीश पाटील हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले व सदर वन्यप्राणी कोल्ह्याला विहिरीतून सुरक्षितरित्या बाहेर काढले. त्याची तपासणी करून तो सुरक्षित असल्याची खात्री करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले. सातारा उपवन संरक्षक आदिती भारद्वाज, सहाय्यक वन संरक्षक महेश झांझुर्ने, कराड वनक्षेत्रपाल तुषार नवले यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडल कोळी येथील कर्मचारी व रेस्क्यू टीमने ही कामगिरी केली.